भवानी, बोल बजरंग बली की। सगळ्या गोविंदा उत्सवां गोविंदांचं मनापासून मी स्वागत करतो। प्रो गोविंदा स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे आणि या वर्षी देखील अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि रिस्पॉन्स या गोविंदा पथकाने दिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्या गोविंदा पथकांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आपल्या मराठी मातीतला हा खेळ हा जगभरात पोहोचतोय याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आणि आनंदही आहे। खरं म्हणजे मी माझे सहकारी प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक युवा सेनेचे आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या प्रो गोविंदाचे पाईक हे दोन्ही सरनाईक असं म्हटलं तर भावगं ठरणार नाही, कारण शेवटी कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला लागतं, कोणीतरी त्याला पाठपुरावा करायला लागतो आणि प्रताप सरनाईक यांनी प्रो गोविंदा व्हायला पाहिजे म्हणून सांगितलं आणि मग मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शेवटी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम आपण केलं पाहिजे। मी लगेच त्याला होकार दिला आणि प्रो गोविंदा गेल्या वर्षीपासून सुरू झाला आणि खरं म्हणजे जेव्हा आपल्या सगळ्यांचं सर्वसामान्यांचं खेळाडूंचं सरकार आपण स्थापन केलं त्यावेळेस मला आठवत आहे की सण उत्सव आणि सगळेच बंद होते, लॉकडाऊन होतं, पण आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर पहिला गोविंदा उत्सवावरचे सर्व निर्बंध काढून टाकले आणि त्यावेळेस पाहिलं की सगळे गोविंदा रस्त्यावर अतिशय जल्लोषात उत्साहामध्ये या गोविंदा दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालेले आपण पाहिले। खरं म्हणजे डेव्हलपमेंट बरोबर या सगळ्या सण उत्सव परंपरा देखील आपल्या जपल्या पाहिजेत। शेवटी या गोविंदाला देखील 100 वर्षापूर्वीची परंपरा आहे। आपण पाहिलं, मला मगाशी सांगितलं प्रतापजींनी, मुंबईमध्ये 1923 साली गोविंदा उत्सव दहीहंडी लागली होती। आता किती वर्ष झाले बघा, आपलं स्वातंत्र्यापूर्वीपासून या मुंबईत आणि ठाण्यामध्ये देखील मला या ठिकाणी एक समाधान आणि आनंदही आहे की सर्व जे मुंबईचे गोविंदा आहेत हे गोविंदा ठाण्याच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या गोविंदाला सलामी दिल्याशिवाय आपली गोविंदा पथक पुढे जात नव्हती, कारण गोविंदाला गणपतीला इतर उत्सवांना व्यापक स्वरूप धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलं आणि नेहमी ते पाठीशी खेळाडूंच्या राहायचे। जसे आपले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब देखील खेळाडूंच्या प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून कोणीतरी याचा पाठीराखा असला पाहिजे आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की हा खेळ मोठा झाला, हा आता वाढत चाललाय आणि आज हा साता समुद्रापलीकडे जगभरामध्ये आपला गोविंदा जातोय। स्टार स्पोर्ट जे आहे त्यांनी आणि यांनी या खेळाडू या खेळाला आज खऱ्या अर्थाने जी काही प्रसिद्धी दिली आहे, सहभाग घेतला आहे, मी स्टार स्पोर्ट्सचं देखील मनापासून अभिनंदन करतो। स्टार स्पोर्ट्स के सभी लोगों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं, आपका अभिनंदन करता हूं और सभी टीम के लिए मिका जी का शो भी होगा, ऐसे मिका जी ने कहा अभी, और इसलिए मैं कहूंगा कि आपको बहुत बहुत धन्यवाद। मैं इतना ये भी कहूंगा कि इस वर्ष गोविंदा टूर्नामेंट में 32 गोविंदा है, 32 के 16 यहां पर क्वालिफाई, 32 गोविंदा टीम में 32,000 गोविंदा जिनमें से 16 टीमों ने फाइनल में जगह बनाई है। सभी खिलाड़ियों को मैं शुभकामनाएं देता हूं। इस प्रो गोविंदा ने दहीहंडी में क्रांतिकारी परिवर्तन लाया हुआ है। मिट्टी पर खेलने वाला ये
जो दहीहंडी उत्सव आज मॅट पर हम खेल रहे हैं, ये बहुत ही बड़ी बात है। आणि खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगेन की हा गोविंदा जो आहे, ही स्पर्धा जी आहे, ही स्पर्धा एक सांघिक भावनेने आपण खेळतो, एकावर एक आपण थर लावत जातो। मगाशी मी बघितलं आपले जय जवान सातारा, सातारा सिंगम, सातारा सिंगम टीम आशेवरती चढत होते, जसे तानाजी मालुसरेच्या लोक सैनिक घोट घोरपडीला धरून पकडून वरती जातात तसे। आणि तुमच्या हातात काही नव्हतं, तुम्ही असेच चालत होतो, वरती चालत जात होता। खरं म्हणजे एक साहसी खेळ जो आहे तो या गोविंदाच्या माध्यमातून आपण पाहतो। साहस काय असतं आणि साहसी खेळात पण आपण याचं रूपांतर केलंय। आणि या गोविंदा उत्सवाला एक जागतिक आणि याची व्यापकता वाढवण्यासाठी शासन सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि म्हणून प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की यामध्ये आपल्याला गोविंदाचा इन्शुरन्स काढायचा आहे। 75,000 गोविंदांचा इन्शुरन्स आपल्या सरकारने काढलेला आहे। आणि त्याचबरोबर या खेळाला सुट्टी नव्हती पाहिजे, या गोविंदाच्या दिवशी आपल्या सरकारने सुट्टी देखील जाहीर केली आणि हा याचा आनंद आणखी मोठा झाला पाहिजे याचा देखील आपण प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून या गोविंदाचं, या प्रो गोविंदाचं मनापासून आपल्याला मी स्वागत पण करतो, शुभेच्छा देतो। प्रो कबड्डी आली, प्रो गोविंदा आला, पण पॉलिटिक्समध्ये पण प्रो पॉलिटिक्स आलं पाहिजे। ते आले प्रो ऍक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह। पण एक आपल्याला सांगतो, आम्ही जे करतो ते प्रॅक्टिकल, पॉझिटिव्ह आणि सर्वसामान्यांसाठी। आज देखील मी साताऱ्याहून आलो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिथे सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा करून आलो। आणि इथं आल्यानंतर बघितलं की सातारा टीम जिंकते, त्यामुळे सातारा ही माझी जन्मभूमी आहे। आणि सातारा ही शूरांची आणि वीरांची भूमी आहे। आणि म्हणून मी आपल्या सातारा टीमचं मनापासून अभिनंदन करतो। आता आपले स्पेनला पण पाठवतो ना आपण गोविंदा, आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 60 आपल्या गोविंदांना आपण स्पेनला देखील पाठवतो सलामी द्यायला, महाराष्ट्राकडून सलामी द्यायला। मी समन्वय समितीचं पण अभिनंदन करतो की त्यांनी यामध्ये खूप काम केलं, मनापासून काम केलं। आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की याच्यासाठी कोणीतरी पाठपुरावा करायला लागतो, त्याला कष्ट घ्यायला लागतात। आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देईन। पूर्वेश तुझं अभिनंदन करीन, इकडे व्यंग पण आहे, तो पण आहे ना, श्रीकांत पण आहे, श्रीकांत पण आहे, मिलिंद देवरा, सगळेच इकडे आहेत। आणि म्हणूनच हे गोविंदा उत्सव आपण साजरा करा, मोठ्या जल्लोषात साजरा करा, आनंदात साजरा करा। फक्त आपण हा गोविंदा अपघात मुक्त गोविंदा असा झाला पाहिजे याची आपण काळजी घ्या। शेवटी स्पर्धा असली पाहिजे, परंतु ती स्पर्धा जीवघेणी असता कामा नये। आणि म्हणूनच मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। मिका सिंग हे टीमचे ओनर आहे अलिबागचे, पण अभी आप सबका स्पॉन्सरशिप ले रहे। जो भी टीम रहे शो मिका सिंग करेंगे ऐसे बोल रहे हैं। सोळा टीमचे ओनर पण आहेत ना, त्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी अनेक लोकांना नोकऱ्या पण दिलेल्या आहेत। मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि आता आपल्या सरकारने आपल्या युवकांसाठी आणि युवतींसाठी नवीन एक निर्णय घेतलेला आहे, जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,
तसा मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना त्याच्यामध्ये देखील आपल्या सगळ्यांनी सहभागी व्हा आणि आपलं राज्य देशातलं पहिलं राज्य आहे अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप यासाठी स्टायपंड देणारं पहिलं राज्य आहे आणि म्हणून त्याचाही लाभ आपल्यासारख्या तरुणांना होईल आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. खूप खूप चांगलं खेळा, आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव उंच करा. कारण आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी देखील या खेळाला प्रोत्साहन दिलंय, एक प्लॅटफॉर्म दिलाय आणि खेलो इंडिया यासारखी संकल्पना मांडली आणि यावर्षी ऑलिम्पिकमध्ये आपल्या महाराष्ट्रातला देखील आपला स्वप्नील सुनाळे कुसळे स्वप्नील हा कोल्हापूरचा आणि आपल्या देशातल्या 5 लोकांनी मेडल मिळवले ऑलिम्पिकमध्ये, हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. भविष्यात यांना पण ऑलिम्पिकमध्ये घेऊन जाऊ आणि ऑलिम्पिक आपल्या देशात व्हावी यासाठी देखील प्रधानमंत्री प्रयत्न करतायत. मी त्यांना देखील धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. डोमचे मजर आणि मोहम्मद आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं. इतने बड़ा मैनेजमेंट आपने किया है और इतने गोविंदा भी आए हैं, लोग भी आए हैं, हजारों लाखों करोड़ों लोग इस शो को देख रहे हैं. ये इसलिए मैं आपको भी धन्यवाद देता हूं क्योंकि सभी लोगों ने इसमें एक टीम बनकर काम करना है. टीम बनकर हम काम करते हैं तो खेल हो या कोई भी इवेंट्स हो या कोई भी प्रोजेक्ट हो आगे जाता है, उसका फायदा लोगों को होता है. इसलिए मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं सभी लोगों को, शुभकामनाएं. अर्जुन बिजलानिया ने मिग ब्रदर सगे आता सगैंजी ओळख मला तुम्ही करून दिले. सब लोग आप इनके पीछे खड़े रहो, ये हमारे बहुत जोरदार शानदार सब लड़के हैं और बहुत ही होनहार लोग हैं. इनको चाहिए सपोर्ट और गवर्नमेंट तो पूरी तरह इनके पीछे साथ में खड़ी है. गवर्नमेंट सरकार पूर्ण तुमच्या सोबत आहे आणि म्हणूनच आपण प्रो गोविंदाला प्रोत्साहन दिले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.